आज आपण पायथॉनमध्ये युजर इनपुट कशा पद्धतीने घेतले जाते ते पाहू। युजर इनपुटसाठी इनपुट नावाचे फंक्शन वापरले जाते। एक्स इक्वल टू इनपुट एम्प्टी ब्रॅकेट्स ही रन झाल्यास पायथॉनला ती युजर इनपुटसाठी वाट बघण्यासाठी इन्स्ट्रक्ट करते। तर याला आपण शेलमध्ये रन करून पाहू। आता हा जो ब्लिंकिंग कर्सर आहे यावेळी पायथॉनची स्क्रिप्ट आपल्याकडून एखादे इनपुटसाठी वाट बघत आहे। तर आपण एक इनपुट या ठिकाणी लिहू आणि एंटर करू। तर अशा रीतीने ही कमांड जी आहे एक्झिक्यूट झाली आणि आपण जे काही या ठिकाणी लिहू ते एक्स या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाले। ते आपण कन्फर्म करू प्रिंट स्टेटमेंट वापरून। प्रिंट इन ब्रॅकेट एक्स असे लिहून टाईप केल्यास एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट झालेली दिसून येते। तर शेलमध्ये आपण अशा रीतीने व्हेरिएबल ला इनपुट असाईन करू शकतो। पण ज्यावेळी आपण पायथॉनची स्क्रिप्ट लिहितो आणि स्क्रिप्टची फाईल ही आपण जेव्हा रन करू त्यावेळी युजरला या स्क्रिप्टमध्ये काय एंटर करायचे हे कसे समजावे तर त्यासाठी आपल्याला तिथे सूचना द्यावी लागेल। तर ही सूचना इनपुटचे जे एम्प्टी ब्रॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये डबल कोट देऊन आपण या ठिकाणी आपल्याला जी काही सूचना द्यायची आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो। तर जेव्हा ही कमांड एक्झिक्यूट होईल तेव्हा स्क्रीनवर आपल्याला असा मेसेज दिसेल इनपुट एनी नंबर। आपण जे काही येथे एंटर करू ते एक्समध्ये स्टोअर होईल। याला आपण प्रिंट करून पाहू शकतो। यानंतर आपण युजरकडून दोन वेगवेगळे नंबर घेऊन त्याला त्याच्यावर एक मॅथमॅटिकल ऑपरेशन करायचा प्रयत्न करू। एक्स इक्वल्स टू इनपुट आणि आपण वाय या व्हेरिएबलमध्ये एक दुसरे इनपुट घेऊ। आपल्याकडे आता एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण इनपुट सेव्ह केलेले आहे। आपण या दोन्ही नंबर्सची बेरीज करण्याचा प्रयत्न करू। प्रिंट इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय पायथॉनमध्ये आपण प्रिंट स्टेटमेंटमध्ये डायरेक्ट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतो। या ठिकाणी आपल्याला काय उत्तर मिळते ते पाहू। 67 + 54 असे आपल्याला उत्तर मिळाले पाहिजे पण प्रत्यक्षात आपल्याला मिळते 67 54 नावाचा एक नंबर मिळतो। तर या ठिकाणी 67 आणि त्याच्यानंतर 54 असे टाईप केले गेले आहे। याचे कारण हे की इनपुट फंक्शन जेव्हा रन होतो तेव्हा तो बाय डिफॉल्ट स्ट्रिंग लिटरल्स एक्सपेक्ट करतो। म्हणजे जे काही आपण इथे टाईप करू त्याला तो अक्षरे म्हणून ओळखतो, त्याला नंबर म्हणून ओळखत नाही। तर पायथॉनमध्ये आपल्याला युजरकडून नंबर्स एक्सपेक्ट करायचे असतील तर आपल्याला ते तसे मेन्शन करावे लागते। तर ते आपल्याला असे करता येते। एक्स इक्वल्स टू इंटीजर इन ब्रॅकेट इनपुट तर असे लिहिल्यास इनपुट फंक्शनमध्ये जे काही युजरकडून इनपुट होईल त्याला इंटीजर असे समजून त्याला एक्स या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले जाते। आपण वायला पण अशाच रीतीने इंटीजर इनपुट म्हणून या ठिकाणी स्टोअर करू। आणि दोन्हीची बेरीज या ठिकाणी करून पाहू। तर या ठिकाणी आपल्याला 56 आणि 67ची बेरीज होऊन या ठिकाणी त्याचे उत्तर आपल्याला दिसते। आता यानंतर आपण पायथॉनची स्क्रिप्ट फाईल कशी तयार करायची ते पाहू। तुमच्या कॉम्प्युटरवर नोटपॅड हा प्रोग्राम उघडा आणि त्याच्यामध्ये आपण या तीन ओळी लिहू। नेम इक्वल्स टू इनपुट इन ब्रॅकेट एंटर युअर नेम, एज इक्वल्स टू इनपुट एंटर युअर एज आणि प्रिंट। तर आपण युजरकडून नेम आणि एज या दोन व्हेरिएबल्समध्ये इनपुट घेऊ आणि एक ग्रीटिंग तेथे प्रिंट करू। तर ही जी नोटपॅडची फाईल आहे ती फाईल सेव्ह ॲज असे करून तुमच्या कॉम्प्युटरवर कोणत्याही ठिकाणी कोणतेही एखादे नाव द्या आणि त्याला एक्सटेन्शन देताना .py असे एक्सटेन्शन द्या। पायथॉनची जी फाईल असते त्याला .py असे एक्सटेन्शन असते आणि त्याला सेव्ह करा। फाईल सेव्ह झाल्यानंतर पायथॉनची शेल उघडून त्यामध्ये ती फाईल ज्या ठिकाणी असेल तिथून याला ओपन करा। तर या ठिकाणी आपण आपली जी पायथॉनची स्क्रिप्टची फाईल आहे ती पायथॉनच्या शेलमध्ये ओपन केलेली आहे आणि आता आपण याला रन करू। रन करण्यासाठी आपण F5 कीबोर्डवरचे F5 हे बटन दाबू शकतो
किंवा रन ऑप्शनवर क्लिक करून रन मॉड्यूल हा मेनू आपण निवडू शकतो. तर इथे आपल्याला पायथॉनच्या शेलमध्ये आपली स्क्रिप्ट रन झालेली दिसून येते आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव आणि वय लिहा तर तुम्हाला या ठिकाणी एक ग्रीटिंग दिसून येईल. तर अशा रीतीने आपण नोटपॅडमध्ये पायथॉनची स्क्रिप्ट लिहून त्याला पायथॉनच्या शेलमध्ये रन करू शकतो.